नमस्कार मंडळी, आज आपण करतोय दोडक्याची भाजी। मुगडाळ घालून केलेली भाजी, चवीला छान लागते, करायला सोपी, पटकन होते आणि घरच्या साहित्यात। चला तर सुरुवात करूया दोडक्याची भाजी बनवायला। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी छान असे हिरवेगार कवळे दोडके घ्यायचे, याला काही जण शिराळे सुद्धा म्हणतात। याची साल काढून घ्यायची। साल मी आपण चाकूच्या साह्याने किंवा बटाटे आपण ज्यादा सोलतो त्या पिलरच्या साह्याने काढून घ्यायची। सालीची चटणी कशी करायची त्याची रेसिपी सुद्धा मी टाकलेली आहे। त्याची चटणी सुद्धा अगदी अप्रतिम लागते, त्यामुळे साली बिल्कुल फेकू नका, त्याची आपण चटणी करूया। एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवले, तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची। मोहरी तडतडली का मी क्रश करून घेतलेला आहे। 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं आणि थोडासा हिंगाचा खडा, कारण माझ्याकडे खडा हिंग होता म्हणून मी तोच त्याच्याबरोबर कुटून घेतलाय खलबत्त्यात। आता हे छान व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे आपला जो क्रश टाकलेला आहे तो क्रश परतला गेला की त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे। कोरड्या मसाल्यांमध्ये टाकले मी 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम काळा मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। हे सगळं व्यवस्थित काढून ठेवलं ना ताटलीमध्ये तर अचूक प्रमाणासहित टाकले जाते, फोडणी जळायचा प्रश्न येत नाही। ते टाकून घ्या, व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला। मसाले व्यवस्थित परतले गेले की भाजीची जी चव असते ती तर वाढतेच, शिवाय भाजीला तवंग छान येतो आणि रंगही छान येतो। आता त्यामध्ये मी टाकलेले आहेत दोडक्याच्या फोडी। आता या दोडक्याच्या फोडींना सगळ्या बाजूंनी मसाला छान लावून घ्यायचा, बारीक, गॅसची पॉवर मात्र कमी ठेवायची। तर सगळ्या बाजूंनी आपण मसाला लावून घेऊया सगळ्या फोडींना। हां, दोडक्याची भाजी करताना अजून एक की जेव्हा आपण भाजी काप चिरायला घेतो ना तेव्हाच एखाद्या दोडक्याची चव घ्यायची, कधीतरी दोडका कडूसुद्धा असू शकतो। तर मी मसाले छान लावून घेतली आहे, त्यानंतर 1/2 तास आधीच मी मुगाची डाळ भिजत घातली होती। मुगाची डाळ भिजायला फार तर 1/2 तास लागतो, तर 1/2 तासात माझी डाळ भिजली गेलेली आहे। जर तुमच्याकडे सालीची डाळ असेल तर 1 तास आधी भिजत घाला। डाळ छान भिजली गेलेली आहे, आपण ही भाजी जी आहे ती अंगच्या रश्श्याची करणार आहे, म्हणजे फार पातळ नाही करणार आहे, त्यामुळे बेताचं पाणी घाला। मुगडाळ घातलेली आहे, पाणी, मसाले आपण सगळे घातले आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे थोडंसं आंबट गुळ घालू शकता, आंबट गुळ घातल्याने सुद्धा भाजीची चव छान असते, पण ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता भाजीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत गॅसची पॉवर मिडियम टू हाय ठेवायची। जशी भाजीला उकळी येईल तशी गॅसची पॉवर कमी करायची। 10 ते 12 मिनिटात आपली भाजी छान शिजते म्हणजे दोडका शिजतो, आणि मूग डाळ आहे ना हिला खूप नाही शिजवायची, म्हणजे अगदी घाटा नको व्हायला। डाळ छान दिसली पाहिजे आपल्या भाजीत, फक्त शिजलेली असली पाहिजे। अशी भाजी झाली की गॅसची पॉवर बंद करा, कोथिंबीर घाला की आपली भाजी तयार आहे। घरी नक्की करून बघाल मूग डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी। आणि मंडळी, तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल यास नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।